महाराष्ट्र राज्य सरकार ने केंद्राच्या मदतीने किंवा केंद्राच्या सर्वेनुसार जो जीआर काढला त्या जीआर मध्ये फक्त आणि फक्त मालेगाव आणि येवला हे दोन तालुके दुष्काळग्रस्त दाखवले गेले। तसं बघितलं गेलं तर नांदगाव तालुका ह्या सर्व जे काही सरकारचे निर्देश आहेत त्या सरकारच्या निर्देशामध्ये बसत होता, परंतु दुर्दैवाने नांदगाव तालुका हा घेतला गेला नाही। उदाहरणार्थ जर पेरणीचं क्षेत्र किती झालं असेल, जमिनीमध्ये ओलावा किती असेल, त्याच्यानंतर एनबीव्ही वनस्पतीचं वनस्पती निर्देशांक किती असेल, जमिनीतली पाण्याची पातळी किती असेल, हे जर सर्व निर्देश बघितले, सर्व क्रायटेरिया बघितला तर खास करून येवल्यापेक्षा जास्त दुष्काळ माझ्याकडे आहेत। पेरण्या कमी झालेल्या आहेत, पाण्याची पातळी खोल आहेत, दोन्ही पावसांमधलं अंतर कमी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जाणून बुजून नांदगाव तालुक्यावर हा अन्याय आणि अत्याचार झालेला आहे। मला असं वाटतं की जर न्याय नाही मिळाला, काल मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना पत्र दिलं, त्याच्यावर त्यांनी हा दुष्काळी तालुका करावा म्हणून मला तशी आदेशही माझ्या पत्रावर दिलेत, परंतु भविष्यात जर नांदगाव तालुका दुष्काळी झाला नाही तर मी केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात हा नांदगाव तालुका दुष्काळ होण्यासाठी मी हायकोर्टात जाईल आणि हायकोर्टाकडनं तशी ऑर्डर प्राप्त करून माझा नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त करून देईल, परंतु हा अन्याय झालाय असं म्हटलं तर काय वावगं ठरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।